विधानसभेचे बिगुल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वाजणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या बांधणीला वेग आला आहे. कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण, शाहूवाडी मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट आहे. मात्र सहा ठिकाणी मल्लांची चाचपणी सुरू आहे. जागा वाटपाचा गुंता अद्याप सुटलेला नसला तरी आघाडीत काँग्रेस व महायुतीमध्ये शिंदेसेना बाजी मारण्याची शक्यता आहे. कागल, कागलचे मैदान आणि मल्लही तेच आहे. महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ तर आघाडीकडून समरजित घाटगे रिंगणात आहेत. उद्धव सेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड दिसत असले तरी येथे निकराची झुंज पहावयास मिळू शकते. कोल्हापूर दक्षिण आघाडीचे आमदार ऋतुराज पाटील व भाजपचे अमल महाडिक किंवा शौमिका महाडिक यांच्यात सरळ लढत होणार आहे. विधानसभेच्या मागील निवडणुका पाहिल्या तर येथे निकराची झुंज पहावयास मिळाली आहे. यावेळेलाही काटे की टक्कर होणार हे निश्चित आहे. शाहूवाडी महायुतीकडून आमदार विनय कायरे व आघाडीकडून उद्धव सेनेचे सत्यजित पाटील सरूरकर या पारंपरिक मल्लातच झुंज होणार आहे. सरूरकर यांना लोकसभेला मताधिक्य मिळूनही झालेल्या पराभवामुळे त्यांच्याविषयी काहीशी सहानुभूती दिसत आहे. पण विकासकामे व संपर्काच्या बळावर आमदार कोरे रिंगणात उतरल्याने लढाई तितकीशी सोपी नाही. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.